11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्ड ची तयारी आयआयटी जेईई नीट सीईटी यांचे प्रशिक्षण केंद्र जेकेएसआयएस अकॅडमी इस्लामपूर, मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह, 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र जेकेएसआयएस अकॅडमी इस्लामपूर, एमबीबीएस बीबीएस बीएएमएस बीएचएमएस बीएससी फॉरेस्ट्री बीएससी फिशरी बीएससी नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालन खुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे जेके सायन्स इस्लामपूर। मेस ट्यूशन हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली। या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात। दिल्ली कोटा आणि कानपूर येथील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन। सर्व अकॅडमी 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत। सर्वात महत्त्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश, त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश। आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅप करा। नीट जेईई सीईटी बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी जेके सायन्स अकॅडमी इस्लामपूर। संपर्क सौ संध्या पाटील MSCND, मोबाईल नंबर 94-20-67-46-96, 98-50-65-66-64, इन्चार्ज RY घुटुगडे सर, मोबाईल नंबर 97-30-64-92-46। नमस्कार, आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। मिरज पूर्व भागाच्या कर्नाटक सीमेवर असणाऱ्या खटाव गावाच्या हद्दीतील कर्नाटकातील सुनंद कोडीकडे जाणारा रस्ता अतिशय खड्डेमय व चिखलमय झाल्यामुळे त्वरित रस्त्याचे मुरमीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता वाळुमाने व सौ सुजाता तेली यांनी केली आहे। प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये व ग्रामसभेत गेल्या 3 वर्षापासून रस्त्याची मागणी करीत आहेत, परंतु लक्ष दिलेले नाही। आता येणाऱ्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून त्वरित रस्त्याचे मुरमीकरण करावे, अन्यथा बाळुमाने, परीट, यादव इत्यादी वस्तीतील शेतकऱ्यांना घेऊन ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यास सांगितले आहे। अन्यथा बाळुमाने, परीट, यादव इत्यादी वस्तीतील शेतकऱ्यांना घेऊन ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। खटाव सुनंद कोडीकडे जाणारा रस्ता सलगर रस्त्याला बाळुमाने वस्तीजवळ फाटा फुटतो। बाळुमाने वस्तीच्या कॉर्नरपासून यादव मळाच्या कर्नाटक हद्दीपर्यंत फक्त 2 किलोमीटरचा रस्ता आहे। या रस्त्यावरून पुढे कर्नाटकातील सुनंद कोडे, बमनाळ, अरडीअट्टी, शिरूर, खिळेगाव, पुढे पुन्हा महाराष्ट्रातील कोकळे, डफळापूर व जतला अनेक नागरिक जातात। या रस्त्यावर परीट वस्तीजवळ जिल्हा परिषदेची 1 ते 4 पर्यंतची शाळा आहे, तसेच अंगणवाडी आहे। या रस्त्यावरून प्रत्येक वर्षी श्रावणमध्ये अनेक भक्तजन खिळेगावच्या महात्मा बश्वेश्वराच्या दर्शनासाठी जात असतात। तसेच महाराष्ट्र व कर्नाटकामधील अनेक भक्तजन आषाढीची, पंढरीची वारी असो वा इतर वारी करणारे वारकरी मंडळी याच रस्त्यावरून पंढरपूरला विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी जात असतात आणि दर्शन घेऊन परत येत असतात। प्रत्येक वर्षी वारकरी सगळीकडे रस्ता चांगला आहे, पण खटाव गावातील 2 किलोमीटरचा रस्ता बाद आहे असे मत प्रत्येक वर्षी वारकरी सांगत असतात। या रस्त्यावरून गोकाकडून येणारे पंढरीची वारी करणारे वारकऱ्यांचे सुमारे 100 वर्ष झाले असावेत। आता रस्त्यावर नागरिकांना, प्रवाशांना मोठमोठे खड्डे पाण्याच्या डबक्यातून व चिखलातून वाट काढून मोटरसायकल चालवावी लागते आहे। कधीकधी मोटरसायकल चिखलात घसरून पडत आहे। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी वावळीची झाडे मोठी झाली आहेत। या रस्त्याच्या एका बाजूला 1/2 किलोमीटरवर सुमारे 10 ते 15 फुटाचं खोल गटार आहे, त्यामुळे शाळेला जाताना लहान मुले गाड्यांना घाबरून गटारीत पडतील की काय या भीतीने अनेक पालक मुलांना शाळेला पाठवित नाहीत। हेही गटार मुजवून देण्याची मागणी 3 वर्षापासून प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये व ग्रामसभेत केली जात आहे, परंतु ग्रामपंचायतीने लक्ष दिलेले नाही। यापुढे आम्ही गप्प बसणार नाही। 15व्या वित्त आयोगाचा निधी आल्यावर त्वरित रस्ता मुरमीकरण करा, अन्यथा नाही केल्यास बाळुमाने, तेली, यादव व परीट वस्तीतील तसेच नागरिकांना घेऊन ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला। विशेष म्हणजे हा रस्ता वॉर्ड क्रमांक 3 मध्ये आहे। या वॉर्डमधील सदस्य उपसरपंच आहेत, त्यामुळे जातीने लक्ष घालून काम करण्याची गरज आहे असे मत कर्नाटक हद्दीत असणारे सुनंद कोडे गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत।